नमस्कार मित्रांनो, मोर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. देवाधिदेव महादेवांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना कोणत्याही प्रकारच्या कष्टाचा सामना तर करावा लागत नाही, परंतु स्वतः काळही त्यांना घाबरतो. आज या व्हिडिओत मी जो मंत्र तुम्हाला सांगणार आहे, हा मंत्र स्वतः देवाधिदेव महादेवांनी देवी पार्वतीसाठी रचलेला आहे. शास्त्रामध्ये या मंत्राबद्दल माहिती देताना असे सांगितले आहे की जर या मंत्राचा जप करत असताना आपण आपल्या मनात आपली इच्छा प्रकट केली तर ती लगेचच पूर्ण होते. हा मंत्र दिव्य शक्तींनी भरलेला असून याचा जप कोणीही, जसे स्त्री, पुरुष, लहान बालक, वृद्ध व्यक्ती असे करू शकतात. या मंत्राचा जप आपण स्वतः करू शकतो, यासाठी सिद्धपुरुष किंवा गुरूंची आवश्यकता नाही. आपण हा मंत्र पाहण्याआधी या मंत्राची रचना कशी झाली होती हे बघूयात. एकदा अर्जुनाने महादेवांकडील पशुपती अस्त्र मिळविण्यासाठी तप करायला सुरुवात केली. त्यावेळी महादेवांनी अर्जुनाची परीक्षा घेण्याचे ठरविले व जेथे अर्जुन तपश्चर्येला बसला होता तेथे आले. ते शिकाऱ्याचा वेश धारण करून आले व अर्जुनासमोर उभे राहिले. नेमके त्याचवेळी समोरून एक रानडुक्कर येताना दोघांनी बघितले. अर्जुनाने त्याला बाण मारला. नेमके त्याचवेळी महादेवांनीही त्याला बाण मारला. आता त्या शिकारीवरून दोघांचे भांडण होऊ लागले की ही शिकार माझी आहे, ही शिकार माझी आहे. त्यावरून दोघांचे युद्ध आरंभ झाले. त्यांचे युद्ध पाहण्यासाठी देवी पार्वतीही तेथे शिकाऱ्याचा वेश करून आली व युद्ध पाहू लागली. आणि जंगलातील आदिवासी लोकही तेथे जमले व महादेव आणि अर्जुनाचे युद्ध पाहू लागले. जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी तेथेच भोजन तयार केले व खाऊ लागले. तेथेच माता पार्वती शिकाऱ्याच्या वेशात उभी असल्याने त्यांनी त्या शिकाऱ्याला, म्हणजेच माता पार्वतीलाही भोजन दिले व ते पुन्हा युद्ध बघू लागले. हे युद्ध हाताबाहेर चाललेले पाहून श्रीकृष्ण अर्जुनासमोर प्रकट झाले व त्याला सांगितले की तू ज्यांच्याशी युद्ध करतोय ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः देवाधिदेव महादेव आहेत. हे ऐकून अर्जुनाने बाण खाली टाकला व महादेवांचे पाय धरले व त्यांची क्षमा प्रार्थना करू लागला. महादेवांनी त्याला सांगितले की मी तुझी परीक्षा पाहत होतो, तुझ्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झालो आहे, काय वर मागायचा तो माग. त्यावेळी अर्जुनाने महादेवांकडे पशुपती अस्त्राची मागणी केली. महादेवांनी आनंदाने पशुपती अस्त्र अर्जुनाला दिले व आपल्या दिव्य रूपात दर्शन दिले. येथे ते आदिवासी हे सर्व बघत होते व माता पार्वती ही शिकाऱ्याच्या वेशात तेथेच उभी होती. देवी पार्वती त्या आदिवासींच्या चांगल्या वर्तनामुळे खुश झाली व स्वतःच्या रूपात त्यांना दर्शन दिले. सर्व आदिवासी महादेव व पार्वतीचा जय जयकार करू लागले व देवी पार्वतीकडे त्यांनी प्रार्थना केली की हे माते, आम्ही अडाणी आहोत, आम्हाला वेद, पुराण, मंत्र, शास्त्र काहीही माहीत नाही, परंतु आम्हालाही महादेवांना प्रसन्न करायचे असेल, त्यांचे गुणगान गायचे असतील तर साधा, सोपा व सरळ असा एखादा मंत्र आम्हाला सांगावा, ज्याचा उच्चार केल्यास महादेव लगेचच प्रसन्न व्हावेत व आमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्यांचे हे सर्व बोलणे महादेवांनी ऐकले व त्यांना सांगितले की मी एक मंत्र तुम्हाला सांगतो, हा मंत्र तुम्ही गळ्यात महाकाल कवच धारण करून मगच म्हणायचा आहे, कारण महाकाल कवच हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात मोठे ज्योतिर्लिंग महाकालेश्वराच्या भस्मापासून निर्मित केले जाते. हे अष्टधातूंपासून बनवलेले असते व त्यात पंचमुखी रुद्राक्ष असते. या सर्वांचा खूपच दिव्य प्रभाव असतो. आपण ते धारण करून या मंत्राचा जप केल्यास महादेव त्वरित प्रसन्न होतात. तो मंत्र असा आहे, आदि अंत धरती, आदि अंत परमात्मा, दोनो विच बैठे शिवजी महात्मा, खोल घडा दे दडा, देखा शिवजी महाराज तेरे शब्द का तमाशा. हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की हे कवच धारण करून तुम्ही या मंत्राचा जप केल्यास लगेचच तुम्हाला याचा अनुभव दिसून येईल आणि तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल झालेला जाणवेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.